चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या चालू घडामोडी लाईव्ह लेक्चरमध्ये तुमचं हार्दिक स्वागत असेल. आपण दररोज मी आणि जाधव सर एक नवीन नवीन घटक तुमच्यासमोर घेऊन येतच आहोत आणि याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये फायदा होतोय. विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, खूप चांगल्या चांगल्या कमेंट येत आहेत आणि विद्यार्थी हित हेच आमचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून राजमुद्रा अकॅडमी नेहमीच मार्गक्रमण करत असते. बघा, आज आपल्याला काय बघायचं आहे, तर आज तारीख आहे 10 सप्टेंबर 10 सप्टेंबर 2020 आणि 10 सप्टेंबर 2020 संदर्भातलं काही दिनविशेष आपण पाहणार आहोत. तुमच्या डोक्यात असा आला असेल 10 तारीख आहे, तर मग आज काही असं काही विशेष असं आहे का? जर काही असेल तर तुम्ही त्याच्या संदर्भात एखादी कमेंट वगैरे लवकरात लवकर केली पाहिजे. बघा किती जण लाईव्ह आले, जे विद्यार्थी लाईव्ह आलेत त्यांनी आपल्या मित्रांना लवकरात लवकर बोलून घ्या किंवा त्यांना लिंक शेअर करा. म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी आले तर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, आपण दररोज ह्याच गोष्टीवर बोलत असतो थोडं सुरुवातीला, की बाबा 2019 मधल्या काही अतिशय महत्वाच्या घडामोडी ज्या घेणार आहोत आपण, की ते आगामी राज्यसेभेसाठी महत्वाच्या असतील किंवा PSI-ST कंबाईंडसाठी महत्वाच्या असतील. आणि सर्वात आनंदाची आणखीन एक बातमी तुम्हाला सांगतोय, आजच जर तुम्ही बघितलं असेल आजच्या काही वर्तमानपत्रात पण आले की तलाठ्याची ऍड लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे. फक्त अहमदनगर जिल्हा सोडून महाराष्ट्रातल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये तलाठी भरती होण्याची शक्यता आहे. म्हणून जी मुलं पोलीस भरती करत होते त्या मुलांना थोडंसं इंग्रजीची तयारी केली समजा, किंवा जी लोक सरळ सेवा करणार आहेत त्या मुलांसाठी अतिशय आनंदाची घटिका म्हणू आपण. आणि काही लगेच म्हणजे पोलीस भरती आणि तलाठी भरती हे दोन्हीही लवकरात लवकर परीक्षा होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही आता अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि उमेदीनं काय करायचंय, अभ्यासाला लागायचं आहे. बरोबर आहे, चला आपण आजच्या घटकाकडे जाऊ. आता तुम्ही काय केले बघा, आज 10 सप्टेंबर काही जणांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय, तरी पण आणखी आपण बघू 10 सप्टेंबरच्या दिनी काय काय आहे. बघा आजचे दिन विशेष बघू आपण. 10 सप्टेंबर म्हणजे दिन विशेष 10 सप्टेंबर 2020 या दिवशी काय काय आहे, तर सर्वात महत्वाचं काय माहित आहे का? बघा 1872 मध्ये क्रिकेटपटू KS रणजित सिंह यांचा जन्म आहे. आता क्रिकेटपटू जे KS रणजित सिंह आहेत ना, आपल्याकडे दोन रणजित सिंह आहे. एक रणजित सिंह कुणा जन्म आहे का, आपल्याकडे रणजित सिंह होऊन गेले बघा, त्याला आपण काय म्हणतो शिखाचे रणजित सिंह. इतिहासामध्ये होऊन गेलेला राजा, शिखाचा राजा कोण, रणजित सिंह. आता हा जो राजा आहे ज्याला आपण काय म्हणतो पंजाबचा सिंह म्हणतो, मग यांचा काही भाग आहे का? नाही आहे. हे रणजित सिंह वेगळे आहेत आणि हे रणजित सिंह वेगळे आहेत. क्रिकेटपटू रणजित सिंह यांचं काय योगदान होतं की त्यांचा आज जन्म झालेला आहे आणि या व्यक्तीने वन डे कसोटी या क्षेत्रामध्ये त्यांचं काम केलेलं आहे. त्याच्याबरोबर दुसरं काय माहिती आहे का, यांच्या नावाने पंजाबमध्ये रणजित सिंह रणजी क्रिकेट मॅच सुरू करण्यात येतात. म्हणजे यांच्या नावाने रणजी टीम वगैरे किंवा रणजी मॅच वगैरे म्हणजे काय खेळवले जातात असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर दुसरा अतिशय महत्वाचा व्यक्ती आहे बघा, 1887 गोविंद वल्लभ पंत यांचा काय झाला माहिती आहे का, जन्म झालाय. आता गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म 10 सप्टेंबर 1887 मध्ये यांचा काय झाला, जन्म झाला. तर त्याच्यानंतर काय माहिती आहे का, 7 मार्च 1961 त्याच्याबरोबर 7 मार्च 1961 यांचा काय झाला माहिती आहे का, मृत्यू झाला. 7 मार्च 1961 त्यांचा मृत्यू झाला. आता गोविंद वल्लभ पंत यांच्या संदर्भातली पूर्ण आणि अतिशय चांगल्या प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगेन, व्यवस्थित थोडंसं लक्ष देऊन ऐकायचं तुम्हाला. आता हा व्यक्ती ऐतिहासिक आहे, या व्यक्तीचं म्हणजे खूप महत्वाचं काम आहे. यांनीच म्हणजे अतिशय स्वातंत्र्य चळवळीपासून यांचं योगदान आहे भारताच्या इतिहासामध्ये. तुम्हाला माहित आहे का, भारतामध्ये 1927-28 ला एक कमिशन आलेलं होतं, कमेंट करा. भारतामध्ये 1927-28 ला एक कमिशन आलं होतं. ते कमिशन कोणतं कमिशन होतं, सायमन कमिशन आहे. कोणतं कमिशन आहे, सायमन कमिशन. सायमन कमिशन, चला बरं कमेंट करा, सायमन कमिशनचे अध्यक्ष कोण होते मी सांगणार नाही, तुम्ही कमेंट करून सांगायचं. मी शेवटला सांगेन, सायमन कमिशन, ज्या सायमन कमिशनमध्ये किती सदस्य होते, 7. तुम्ही याची याला कमेंट करायचंय. माझ्या लेक्चरमध्ये तुम्ही ॲक्टिव्ह असलेच पाहिजे, तर मी लेक्चर घेणार नाही. तर मग 1-2-4 दिवसाच्या मध्ये जर समजा कमी जर प्रतिसाद जर दिसला विद्यार्थ्यांचा, याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, एक हे लेक्चर घेण्यासाठी जवळपास 3-4 तास घालावे लागतात आणि एवढं सोपं नाही आहे. म्हणून तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही ऍक्टिव्ह असलं पाहिजे. मी सुरुवातीपासून म्हणतो की कमेंट चुकू द्या तुमच्या, काहीच फरक पडणार नाही, पण तुम्ही उत्तरं द्या, बोलते व्हा, ह्या गोष्टी खूप आज महत्वाच्या आहेत. बघा मी काय सांगितलं तुम्हाला प्रश्न, की सायमन कमिशनचे अध्यक्ष कोण होते ते कमेंट करायचे, एकूण किती सदस्य आहेत, 7. आणि सायमन कमिशन भारतात आलं होतं, भारतीय लोकांनी या सायमन कमिशनवर पूर्ण पद्धतीने काय टाकला होता, बहिष्कार. सायमन कमिशनवर काय टाकलाय, बहिष्कार टाकला होता. का टाकला होता, याच्या पाठीमागचं सर्वात महत्वाचं कारण असं होतं, सायमन कमिशनमध्ये एकही सदस्य
भारतीय नव्हता. आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलाय, सरळ सेवेला प्रश्न आहे. बघा मला बहुतेक वाटतंय तलाटीला का कुठं तर सरळ सेवेला प्रश्न होता की सायमन कमिशन भारतात कधी व कोणत्या शहरात आले. सायमन कमिशन कितीला इंग्लिशमध्ये देतोय, 3 फेब्रुवारी 1900 कितीला 28 सायमन कमिशन कोणत्या शहरात आला होता, सर्वप्रथम मुंबई. मग अशा अनेक शहरामध्ये सायमन कमिशन गेलंय आणि प्रत्येक शहरामध्ये सायमनला भारतीय लोकांनी विरोध केलाय. आणि याचं सर्वात महत्वाचं उदाहरण तुम्हाला माहित आहे, सायमन कमिशनला विरोध करत असताना लाला लजपतराय लाहोर शहरामध्ये सँडर्सच्या लाठी हल्ल्यामध्ये जखमी झाले आणि याच्यामध्येच लाला लजपतरायांचं काय झालं होतं, निधन झालं होतं. 30 ऑक्टोबर 1928 ची घटना, ज्या दिवशी लाला लजपतराय यांच्यावर इंग्रजांनी लाठी हल्ला केला त्याच्यामध्ये ते जखमी झाले आणि 17 नोव्हेंबर मध्ये त्यांचं काय झालं होतं, निधन झालेलं होतं. या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये ठेवायच्या आहेत. आणि 17 नोव्हेंबरला निधन झालं बरोबर एकाच महिन्याने 17 डिसेंबरलाच पुन्हा भगतसिंग सुखदेव राजगुरूने सँडर्सची काय केली होती, हत्या केली होती. ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, मी असंच ओघवत तुम्हाला सांगेन, परंतु हे तुमच्यासाठी ना अतिशय महत्वाचे घटक आहेत. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, तुम्ही जर दररोजचं जर असं जर आलात, ऐतिहासिक गोष्टी या दिनविशेषामध्ये अतिशय असतात आणि त्यामुळं तुमचा इतिहासाचा काही महत्वाचा भाग आहे तो कव्हरून जाईल. मी सांगितलं तुम्हाला की बाबा तुमचा संबंध मी भूगोलात जोडेन, राज्यशास्त्रात जोडेन, विज्ञानात जोडेन, जसं जाधव सर जोडत आहे तसं मी पण तुम्हाला रोज या दिनविशेष या दिनासाठी किंवा या माहितीसाठी तुम्हाला कुठंतरी मी घेऊन जाणारच आहे. बरोबर, आपण सायमन कमिशन पर्यंत आलो होतो. कुठं आलं, मुंबईला आलं. असं सायमन कमिशनला कुठं आलं माहिती आहे का, लखनौमध्ये आलं होतं. असं सायमन कमिशन लखनौमध्ये आहे आणि लखनौमध्ये सायमन कमिशनला विरोध करणारे 2 तरुण आहेत. त्याच्यामध्ये एक व्यक्ती आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. एक तरुण कोण आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू. आणि पंडित जवाहरलाल नेहरू सोबत दुसरा व्यक्ती होता आणि ते दुसरे व्यक्ती म्हणजेच कोण आहेत माहिती आहे का, गोविंद पंता. आणि तिसरा आणखीन एक व्यक्ती आहे खलीफ उजमा. गांधी युगाच्या नोट्स काढून बघा, हे तुम्हाला दिसून येईल तख्ता. म्हणजे सायमन कमिशनला विरोध करत असताना मुंबईमध्ये, लखनौमध्ये, कलकत्त्यामध्ये, त्याच्यानंतर वर लाहोरमध्ये भारतीय लोकांनी विरोध केलाय. मुंबईमध्ये युसुफ मेहर आले होते, लखनौमध्ये पंडित जवाहरलाल गोविंद वल्लभ पंतांनी विरोध केलाय, कलकत्त्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांनी विरोध केला होता, लाहोरमध्ये लाला लजपतराय यांनी विरोध केला होता. ह्या सर्व तरुणांनी विरोध केलाय. आणि याच्यामधला जे व्यक्ती आहेत ते कोणते व्यक्ती आहेत, गोविंद पंत. गोविंद पंतांची दुसरी खासियत काय विद्यार्थी मित्रांनो, बघा गोविंद पंतांची दुसरी खासियत काय होती, अतिशय मितभाषी व्यक्ती परंतु काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणारा व्यक्ती होता. म्हणून भारत स्वातंत्र्याच्या नंतर, भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर काय माहिती आहे का, उत्तर प्रदेशचे ते कसले पहिले, उत्तर प्रदेशचे काय म्हणता येईल आपल्याला, ते पहिले काय होते माहिती आहे का, मुख्यमंत्री म्हणून त्यांना पदावर बसवलंय. मुख्यमंत्री या पदावर ते बसलेत, म्हणजे मुख्यमंत्री या पदावर म्हणजे उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री. तर ते भारताचे दुसरे काय होते माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, गृहमंत्री आहेत. भारताचे दुसरे गृहमंत्री पहिले कोण, सरदार वल्लभभाई पटेल. त्यांच्यानंतर दुसरे गृहमंत्री म्हणून गोविंद वल्लभ पंत यांची ओळख आहे. यांच्याच कालावधीमध्ये 2 जानेवारी 1954 पासून आपल्या इकडं भारतरत्न पुरस्कार देण्याला सुरुवात करण्यात आली. म्हणजे गोविंद वल्लभ पंत यांच्या गृहमंत्री म्हणजे यांच्याच अखात्यारीत्या भारतरत्न पुरस्काराची काय झाली सुरुवात. किती महत्वाच्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. गोविंद पंत कोण होते, इतिहासातलं नाव सांगितलं तुम्हाला. जवाहरलाल नेहरू कोण होते, ह्याच्यातला भाग थोडासा बघितला आपण. ते गोविंद वल्लभ पंत भारताचे उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे दुसरे काय ते गृहमंत्री आहेत. यांच्याच म्हणजे अखात्यारीत्या ज्यावेळेस ते गृहमंत्री होते त्यांनीच त्यांच्याच कालावधीमध्ये भारतामध्ये भारतरत्न या पुरस्काराची काय केली होती, सुरुवात केली होती. त्याची तारीख पण तुम्हाला सांगितली, 2 जानेवारी 1954 राष्ट्रपतींनी त्याच्यावर काय केली होती, स्वाक्षरी केली आणि भारतरत्न पुरस्काराला काय देण्यात सुरुवात झाली. यांना पण भारतरत्न पुरस्कार देण्यात आलाय. ते कधी 1957 म्हणजे 1961 यांचं काय झालंय, निधन झालंय. 61 म्हणजे 1957 गोविंद वल्लभ पंत यांना काय देण्यात आला होता, हा पुरस्कार, भारतरत्न पण पुरस्कार मिळाला. यांच्या नावाने गोविंद सागर, गोविंद वल्लभ पंत सागर असं धरणाचं नाव आहे, ज्या ठिकाणी चंबळ, त्याच्यानंतर मला वाटतं मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या सीमावर्ती भागामध्ये, खाली मध्य प्रदेश, थोडासा इकडचा गुजरातचा वगैरे भाग, हा उत्तर प्रदेश वर गेलं, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये हे धरण आहे. आणि त्या धरणाला त्यांनी एकंदरीत नाव दिलंय. ते धरण म्हणजे कोणतं आहे, गोविंद वल्लभ पंत सागर. वर एक आहे गोविंद सागर, ते गोविंद सागर म्हणजे गुरु गोविंद सिंगाच्या नावाने आहे. जे धरण सतलज नदीवर आहे, ज्याला आपण भाकरा नानगल धरण असं म्हणतो, जे भाकरा नानगल धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे, सतलज नदीवर. भारतातलं सर्वात
तसलं धरण म्हणून आपण उंच धरण आहे कोणतं भाकरा नांगल त्याला आपण गोविंद सागर म्हणतात पण ते गुरु गोविंद सिंग यांच्या नावाने आहे आणि जे आता मी सांगितलं तुम्हाला की गोविंद सागर हे नाव चंबळ नदीवरचं धरण आणि ह्या धरणाचा म्हणजे या व्यक्तीचं योगदान असल्यामुळं या धरणाला गोविंद पंत सागर असं काय करण्यात आलंय नाव देण्यात आलेलं आहे आणखीन एक सर्वात महत्त्वाचं सायमन कमिशनवर अजून एक प्रश्न आहे बघा आयोगाचे प्रश्न आहेत काय म्हणते माहिती आहे का आयोग काय म्हणते युवकांचे हे पहिलेच आंदोलन होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस या आंदोलनामध्ये सर्वप्रथम समोर आले होते असं सांगितलंय आणि त्याच्यामधलं ते खालीलपैकी कोणतं आंदोलन मग पर्याय सायमन कमिशन पर्याय आहे सविनय कायदेभंगाची चळवळ असे पर्याय दिलेत पण पहिला जो पर्याय होता कोणता सायमन कमिशन या सायमन कमिशनमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे युवक नेटकेच किंवा नुकतेच समोर आले होते राष्ट्रीय चळवळीमध्ये किंवा स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीमध्ये यांनी नेमकंच काय टाकलं होतं पाऊल टाकलेलं होतं म्हणजे आपण आज काय बघितलं गोविंद वल्लभ पंत आणि त्यांचा दिनविशेषा संदर्भातली त्यांची पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला मी सांगितली आणखीन यांच्याबद्दल आहे बरं का माहिती म्हणजे सरतच नाही सांगितलं तरी एक तास लागते बघा आणखी आठवते का बघा जर माझं जर तुम्ही लेक्चर जर केलं असेल तर इथं 2 इसवी सन लिहितो मी 1793 भारतामध्ये एक पद्धत चालू झाली सांगावर कमेंट करा भारतातली 1793 पद्धत एक जमीनदारी पद्धत होती तिचं नाव काय होतं जी पद्धत कोण चालू केली होती माहिती आहे का लॉर्ड कॉर्नवॉलिसने चालू केली होती कमेंट करा लवकरात लवकर लॉर्ड कॉर्नवॉलिसने एक जमीनदारी पद्धत चालू केली होती आणि जी पद्धत 1900 बंद झाली 1955 बंद झाली भारताच्या 91% क्षेत्रफळावर होती विद्यार्थी मित्रांनो 19% क्षेत्रफळावर ही कर पद्धत आहे देशामध्ये कोणकोणत्या भागामध्ये होती ही कर पद्धत देशामध्ये कोणत्या प्रांतात आहे बंगाल त्याच्यानंतर कोणता प्रांत बिहार आणि त्याच्याबरोबर कुठं उत्तर कर्नाटक या 3 प्रांतामध्ये देशाच्या 90% क्षेत्रफळावर 1993 मध्ये झालेली कर पद्धत चला कमेंट करा काही लोकांनी केले आणखी करा लवकरात लवकर सर्वांनी उत्तर दिली पाहिजेत 1793 चालू झालेली एकमेव पद्धत जी पद्धत होती तिचं नाव काय माहिती आहे का कायमधारा आणि ही जी कायमधारा पद्धत आहे ही कायमधारा पद्धत 1955 मध्ये भारत सरकारने बंद केली आणि ती पद्धत बंद करत असताना त्या पद्धतीचं नाव काय होतं जमीनदारी पद्धत म्हणलं जात होतं तिला आणि तीही पद्धत या गोविंद वल्लभ पंत यांनीच काय केली होती बंद म्हणजे एवढा मोठा इतिहास मी तुम्हाला पूर्ण पद्धतीने सांगितलेला आहे म्हणजे कसा जरी सायमन कमिशनवर प्रश्न आला तर जाता कामा नाही कायमधारा पद्धतीवर आला प्रश्न तर जाता कामा नाही आणि गोविंद वल्लभ पंत यांच्यावर जरी प्रश्न आला तर जाता कामा नाही एवढी डिटेल माहिती तुम्हाला या ठिकाणी मी सांगितले आता काय झालं माहिती आहे का इथं खूप मोठ्या पद्धतीने काय केलं लिखाण केलं मी आणि हे लिखाण थोडंसं आपण आता काय करू माहिती आहे का थोडंसं बाजूला करू आणि बाजूला करण्यासाठी मी पूर्ण पद्धतीने काय करतो माहिती आहे का ऑल इरेज करून टाकतो लिहिलेलं सगळं म्हणजे आपल्याला आता पुढचा भाग बघायचा आहे 1900 महात्मा फुले यांचे सहकारी होते आणि ते कोण आहेत डॉक्टर विश्राम रामजी आता इथं काय झालं माहिती आहे का चुकून झालं यार डॉक्टर विश्राम रामजी कोण आहेत माहिती आहे का ते घोले आहेत यांचं काय झालं होतं निधन झालं होतं त्याच्या संदर्भात आपण थोडंसं बघू हे भोले नाही आहेत तर ते कोण आहेत माहिती आहे का डॉक्टर विश्राम रामजी घोले यांचं काय झालं होतं निधन झालं होतं त्यांच्या संदर्भात थोडंसं बघू आपण यांचा जन्म कधीचा माहिती आहे का 1833 आहे आणि 1900 म्हणजेच आजच्या दिवशी यांचं निधन झालंय अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे हा डॉक्टर विश्राम रामजी घोले याच्यावर आयोगाने 2-3 वेळा प्रश्न टाकलाय हे कोणत्या समाजामध्ये काम करत होते माहिती आहे कोणता समाज सत्यशोधक समाजामध्ये काम केल्याने सत्यशोधक समाजातली महत्वाची पद या व्यक्तीने भूषवलेली आहेत विश्राम रामजी घोले यांनी हे पदाने डॉक्टर आहेत 1857 जो उठाव होता ना या उठावामध्ये भारतभर भटकंती केली या व्यक्तीने आणि भारतभर भटकंती करून पूर्ण पद्धतीने काय केलं माहिती आहे का भारतात ज्या ज्या ठिकाणी जखमी झालेली लोक आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी म्हणजे काम केलंय योगदान दिलं त्याच्यामध्ये आणि 1857 नंतर उठावामध्ये भारतभर फिरले आणि त्यांना असं वाटलं की आता आपण पुण्यामध्ये स्थायिक झालं पाहिजे त्याच्यानंतर पुण्यातले लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर विष्णूशास्त्री चिपळूणकर त्याच्यानंतर महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर ही जी सगळी लोक होती ना ही सगळी लोक ह्या विश्राम रामजी घोले यांच्या अतिशय जिवलग मित्र किंवा जवळचे मित्र म्हणून ओळखले जात होते म्हणजे त्या समवयस्क आहेत टिळकांच्या त्याच्यानंतर फुले वगैरे हे सगळे जी लोक होते यांच्यासोबत ते असलेलं व्यक्तिमत्व म्हणून विश्राम घोले यांची काय सांगता येईल आपल्याला ओळख सांगता येईल त्याच्यानंतर यांच्या बघा विश्राम रामजी घोले आणि स्त्री शिक्षण याच्यावर प्रश्न येते बरं का आता हे सगळं राज्यसेवा मेसा भाग आहे सत्यशोधक समाजाचा टॉपिक आहे राज्यसेवेला
आता इकडे पीएसआय एसटी कंबाईनला एवढं कोणी शिकवत नाही समजा, पण राज्यसेवेला गेल्याच्यानंतर सत्यशोधक समाजामध्ये असलेले जेवढे काही सहकारी लोक आहेत त्यांच्या संदर्भातली पूर्ण माहिती घ्यावी लागते. आणि विश्राम रामजी गोले यांचं स्त्री शिक्षणाच्या संदर्भात खूप मोठं योगदान होतं. आणि यांची एक मुलगी आहे, त्या मुलीचं नाव काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तिचं नाव आहे, पहिली मुलगी आहे तिचं, तिचं नाव आहे काशीबाई. आणि या काशीबाईचं वयाच्या 9व्या वर्षी, लक्ष देऊन ऐकायचं आहे, वयाच्या 9व्या वर्षी तिचं काय झालं होतं, निधन झालं होतं. आता काशीबाईचं वयाच्या 9व्या वर्षी निधन झालं का झालं याच्या पाठीमागचं कारण काय होतं माहिती आहे का? काशीबाई रामजी गोले यांचीच आवडती कन्या होती आणि रामजी गोले यांनी त्यांना इंग्रजी शिक्षण देण्याची काय केली होती, सुरुवात केली होती. आणि इंग्रजी शिक्षण देत असताना ते घरच्यांच्या विरोधात होते, घरच्यांना ते कुणालाच आवडत नव्हतं. आणि घरच्यांना आवडत नसल्यामुळं तरी पण त्यांनी ते शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला. पण घरच्यांनी शेवटी काय केलं माहिती आहे का, विश्राम रामजी गोले यांना न सांगता, बघा किती अन्याय होता त्यावेळेस, काचेचा, त्यावेळेस त्यांना काय केलं माहिती आहे का, काचेचा लाडू त्या मुलीच्या जेवणात घातला. आणि काशीबाईच्या शरीरामध्ये ते लाडू गेल्याच्यानंतर पूर्ण शरीरामधून रक्तप्रवाह किंवा ते पूर्ण ते काय घसा वगैरे पूर्ण रक्त बाहेर येऊ लागलं. आणि याच्यामध्येच काशीबाईचं काय झालं, निधन झालं. आणि ह्या निधनाचा खूप मोठा धक्का विश्राम रामजी गोले यांना बसला की घरच्याच माझ्या लोकांनी म्हणजे माझ्या मुलीचंही हत्या केली आपण असं म्हणू. आणि तरी पण यांनी थांबलं नाही, त्यांची दुसरी मुलगी आहे तिचं नाव काय होतं माहिती आहे का, गंगूबाई. आणि या गंगूबाईला परत रामजी गोले यांनी पुढचं शिक्षण त्यांनी दिलेलं होतं. काशीबाईच्या स्मरणार्थ त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का, पुण्यामधला एक हौद आहे, या हौदाला त्यांनी काय केलं, नाव दिलं बाहुलीचा हौद असं नाव दिलं. आणि या हौदावर या काशीबाईचं त्याने शिल्प वगैरे तयार केलेलं होतं. हे एकंदरीत यांच्या संदर्भात आपलं सांगितलं जात आहे. शेतकऱ्याच्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी यांनी काम केलं, यांनी शेतकरी नावाचं एक मासिक पण तयार केलं होतं. शेतकरी नावाचं काय मासिक विश्राम रामजी गोले यांनी सुरू केलं होतं. म्हणजे ह्याच्यापेक्षा बाहेर काय प्रश्न येणार अजून? म्हणून विश्राम रामजी गोले यांच्यावर प्रश्न आलेले आहेत, प्रश्नपत्रिका चाळून बघा पाठीमागं. एवढी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा 1900 त्यांचं निधन झालंय. आजचा सर्वात महत्वाचा दिन आहे बघा, जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन. आता याच्या संदर्भात थोडीशी आपण माहिती पाहू, जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या संदर्भात. बघा की असं सांगितलं जातं की 2019 ना खूप मोठ्या पद्धतीनं याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि सांगितलंय 1.39 लाख लोकांनी आत्महत्या केली, म्हणजे भारतामध्ये एवढ्या लोकांनी आत्महत्या केली विचार करा. म्हणजे भारतातलं सांगतोय तुम्हाला मी हे सगळं, एवढ्या लोकांनी आत्महत्या केली म्हणजे करोनापेक्षा जास्त लोक मेले त्याच्यात. 1.39 लाख लोकांनी आत्महत्या केली आहे. आणि हे आत्महत्या करणारा जो गट आहे ना तो गट कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, 15 ते 45 वयोगट, म्हणजे हा पूर्ण युवकांचा गट आहे. आणि ह्याच्यामध्ये पण जे आत्ता अलीकडे काढलेलं जे संशोधन आहे त्याच्यामध्ये सांगितलंय 15 ते 24 वयोगटामध्ये सर्वात जास्त आत्महत्या होतात, म्हणजे आत्महत्या होऊ लागल्यात. म्हणून आत्महत्या प्रतिबंधक दिन आपल्या इकडे साजरा करण्यात आला. आणि तो साजरा कधीपासून करण्यात आला आहे, 2003 पासून 10 सप्टेंबर हा दिन जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन म्हणून साजरा करण्यात आला. याच्यामध्ये 3-4 संस्थेचं मोठं काम आहे. त्याच्यामध्ये कोण आहे बघा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याला आपण WHO म्हणतो, त्याच्यानंतर वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ यांच्या संयोजनाने हा दिन आपल्या इकडं साजरा केला जातो. त्याच्यानंतर 2020 वर्किंग टुगेदर टू प्रिव्हेंट सुसाईड ही 2020 काय थीम आहे. 2020 थीम काय सांगितलं त्यांनी, वर्किंग टुगेदर टू प्रिव्हेंट सुसाईड ही 2020 जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाची काय थीम आहे. म्हणजेच काय, आत्महत्या रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे ही 2020 या दिनाची काय एकंदरीत थीम आहे. हे पूर्ण आजच्या दिनविशेषाच्या संदर्भात मी माहिती सांगितली आहे. आता आपण आज दोन व्यक्ती आहेत, ते दोन व्यक्ती आणि पुन्हा शेवटचे आपण 5 प्रश्न पाहणार आहोत. पण ते दोन्ही व्यक्ती थोडेसे म्हणजे त्यांचं कार्य जरी समजा लहान असलं तरी थोडक्याच कार्यामुळं त्यांचं काम थोडंसं गाजलेलं आहे. ते दोन व्यक्ती आपण आज बघणार आहोत. आणि त्याच्यातले पहिले व्यक्ती आहेत ते व्यक्ती म्हणजे क्रिकेटरच आहेत. आणि त्यांचं नाव काय माहिती आहे का, माधव आमटे. आता माधव आमटे नाही तर ते माधव आपटे आहेत. माधव आमटे हे टायपिंग मध्ये झालंय चुकून, तर ते कोण आहेत, माधव आपटे हे त्यांचं नाव आहे. बघा, जन्म 5 ऑक्टोबर 1932 मुंबईमध्ये जन्म झालाय. त्यांचं निधन 23 सप्टेंबर 2019 नवी दिल्लीमध्ये त्यांचं निधन झालंय. त्यांची ओळख काय माहिती आहे का, भारताचे माजी सलामीवीर आहेत ते. आणि त्याच्यानंतर ते फलंदाज आहेत. आणि मुंबईचे माजी नगरपाल
म्हणून देखील या माधव आपटे सरांची काय ओळख आहे, म्हणजे सलामी वीर आहेत, म्हणजे सुरुवातीला बॅटिंगला येणारा व्यक्ती म्हणून माधव आपटे सरांची काय ओळख आहे। बघा काय म्हणतात ते, 1951 मध्ये भारतीय विद्यापीठ संघाच्या मेरी लोबन क्रिकेट क्लबवर प्रथम श्रेणी क्रिकेटची त्यांनी काय केले सुरुवात केले, कधी इसवी सन 1900 किती मध्ये 51 मध्ये त्यांनी केले। त्याच्यानंतर बघा बेब्रॉन स्टेडियमवर म्हणजे मुंबई पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेट मध्ये त्यांचं पदार्पण झालं 1900 किती मध्ये 52 मध्ये, 1952 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मध्ये त्यांनी पदार्पण केलंय। 1952 ते 53 यात 7 कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी भारताचं काय केलंय प्रतिनिधित्व केलंय, म्हणजे भारताचे ते प्रतिनिधित्व म्हणून प्रमुख म्हणून किंवा कॅप्टन म्हणून त्यांची भूमिका आहे। 1953 मध्ये किंगस्टन येथे वेस्ट इंडिज विरुद्धचा अखेरचा कसोटी सामना त्यांनी खेळलाय, म्हणजे 52 सुरुवात केली आहे, 7 कसोटी सामने खेळलेत आणि 1953 मध्ये त्यांनी काय केलं माहिती आहे का की शेवटचा कसोटी सामना केलाय। वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांनी 400 जास्त धावा केल्या, कसोटी मालिकेत 400 धावा जास्त धावा करणारे ते पहिले भारतीय फलंदाज ठरले। प्रश्न येते याच्यावर, कसोटीमध्ये 400 जास्त धावा करणारे पहिले भारतीय फलंदाज कोण, तर ते व्यक्ती म्हणजे आपटे सर असणार आहेत, कळालंय? म्हणून लक्षात ठेवायचं यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे, म्हणून व्यवस्थित यावर्षी त्यांचं निधन झालेलं आहे, म्हणून 400 म्हणजे 52 ते 53 या कालावधीमध्येच त्यांनी कसोटी खेळलेत, परंतु लगेच 400 जास्त धावा त्यांनी केलेल्या आहेत। त्याच्यानंतर 67 ते 68 मध्ये बॉम्बे विरुद्ध मद्रास हा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा सामना त्यांचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एक अंतिम सामना ठरला, म्हणजे याच्यानंतर या रणजी सामन्याच्या नंतर त्यांनी पुढे क्रिकेट खेळलेला नाही आहे। त्याच्यानंतर बघा पुन्हा काय, मुंबईचे नगरपाल म्हणून त्यांची काय माहिती आहे का निवड आहे, तुम्हाला माहिती आहे काय शेरीफ या शब्दाचा अर्थ? बघा हे इंग्रजांच्या काळापासून शेरीफ शब्द आहे। आपल्या इकडे व्यक्ती आहेत कोण माहिती आहे का, इतिहासातले भाऊ दाजी लाड, बरोबर आहे, भाऊ दाजी लाड यांची शेरीफ म्हणून इंग्रजांनी मुंबईमध्ये पण निवड केलेली होती, हा भाग। त्याच्यानंतर 1989 मध्ये त्यांनी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया CCI ते काय बनलेत अध्यक्ष बनले होते, याबरोबर त्यांनी मुंबई चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष पदही या व्यक्तीने काय केलंय भूषवलेलं आहे। एक उत्कृष्ट खेळाडू आणि त्याच्याबरोबर एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची काय माहिती आहे का ओळख आहे। बघा त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणतात माहिती आहे का, म्हणजे एक उत्कृष्ट तर खेळाडू आहेत आणि त्याच्याबरोबर एक यशस्वी उद्योजक म्हणून ते परिचयाचे आहेत। क्रिकेट सोबत त्यांना स्क्वॅश आणि बॅडमिंटनचे देखील काय होती त्यांची आवड आहे। त्यांचा गाजलेला आत्मचरित्र आहे, प्रश्न येते बघा, ॲज लक वुड हॅव इट अनप्लग्ड अनकट हे त्यांचं काय आत्मचरित्र आहे, लक्षात असू द्या, ॲज लक वुड हॅव इट अनप्लग्ड अनकट हे त्यांचं गाजलेलं काय आत्मचरित्र असेल। त्याच्यानंतर त्यांची कारकीर्द बघा, या ठिकाणी त्यांचे 7 कसोटी सामने आहेत, प्रथम श्रेणीचे 67 सामने त्यांनी खेळलेत, कसोटीमधल्या त्यांच्या धावा किती आहेत 542 आहेत आणि त्याच्यानंतर प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी 3336 धावा केलेल्या आहेत। कसोटीमध्ये त्यांचं शतक 1 आहे आणि फिफ्टे किती झाल्यात 3 झाल्यात। त्याच्यानंतर प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी काय केलंय शतक किती केलेत 6 केलेत। कसोटीमधलं सर्वोत्कृष्ट 163 आहे आणि प्रथम श्रेणीमध्ये म्हणजे रणजी सामन्यामध्ये खेळलेलं जे 165 त्यांचं काय केलं त्यांनी सर्वश्रेष्ठ आहेत। म्हणजे आपण काय काय बघितलं की आपटे सराबद्दल, माधव आपटे सरांबद्दल काय बघितलं बघा, आपण नुकतंच 23 सप्टेंबर 2019 त्यांचं निधन झालंय, 2019 गोष्टी आहेत या आयोगाच्या म्हणजे डोक्यात आहेत, येऊ शकतात। या कालामध्ये एखादा कुठला जर क्रिकेटर किंवा एखादा स्पोर्ट्सचा व्यक्ती निधन जर पावलेला असेल आणि सर्वात महत्वाचं काय तर 400 सर्वाधिक जास्त धावा करणारा भारतातला पहिला फलंदाज आहे, याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे, समजू लागलंय? आणि त्याच्यानंतर त्यांचं आत्मचरित्र, त्याच्यानंतर ते क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे ते काय होते अध्यक्ष होते, मुंबईचे नगरपाल म्हणून शेरीफ म्हणून त्यांची निवड आहे आणि त्यांच्या कारकिर्दीतला तक्ता मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे। हे माधव आपटे सरांबद्दल आपण या ठिकाणी पाहिलं। आता आपल्याला दुसरे व्यक्ती बघायचे आहेत आणि ते दुसरे व्यक्ती म्हणजेच कोण आहेत माहिती आहे का, अरुण काकडे यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघणार आहोत। आता अरुण काकडेच्या संदर्भात काय माहिती आहे ते थोडं बघून घेऊ आपण। बघा आता हे एक नाटककार म्हणून यांची ओळख आहे किंवा नाट्यसंस्थेमध्ये, आता आपण पाठीमाग डॉक्टर श्रीराम लागू बघितलेत, बरोबर आहे, डॉक्टर श्रीराम लागू आणि श्रीराम लागू सोबतच यांचं थोडंसं म्हणजे तशाच पद्धतीनं कार्य म्हणून आपण 19 जानेवारी यांचा जन्म कधी 19 जानेवारी 1932 माळशिरस म्हणजे सोलापूरमधले आपल्या जवळचेच आहे ते यांचा जन्म आहे। त्याच्यानंतर यांचं निधन आहे 9 ऑक्टोबर 2019 मुंबईमध्ये यांचं निधन झालंय, 9 ऑक्टोबर 2019 मी सप्टेंबर ऑक्टोबर 2019 अगोदर जे निधन पावलेले व्यक्ती आहेत
ते आपण त्यांची माहिती बघणार आहोत जे येणाऱ्या राज्यसभेसाठी येणाऱ्या पीएसआय स्टेसाठी ते अतिशय महत्त्वाचं असेल म्हणून आपण त्याच्यावर थोडासा भर देतोय ओळख काय माहिती आहे काय नाही एक नवीन नाट्य संस्था काढली आणि ती नाट्य संस्था म्हणजे कोणती माहिती आहे का आविष्कार त्या नाट्य संस्थेचे ते आधारस्तंभ व ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून अरुण काकडे सरांची काय असेल ओळख असेल लक्षात ठेवा आविष्कार ही त्यांची काय नाट्य संस्था होती चला पुढच्या स्लाइडवर जाऊ आपण बघा 1955 मध्ये यांनी काय सुरुवात केले 55 मध्ये प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन चला बरं कमेंट करा ही संस्था कोणाची आहे प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन दोन दिवसापूर्वी आपण बघितलंय त्याचे संस्थापक कोण आहेत कमेंट करा लवकर लवकर चला ऍक्टिव्ह व्हा बघा मी सांगेन पुन्हा प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ऑफ पुणे या संस्थेतून करिअरला त्यांनी काय केलंय सुरुवात केली आणि ते नंतर कुठे आले माहित आहे मुंबईमध्ये आलेले होते त्याच्यानंतर 1956 मध्ये विजय मेहता चला कमेंट काही जणांच्या येत आहेत काही जणांकी करा कमेंट चला विजय मेहता अरविंद देशपांडे व इतर सहकाऱ्यांच्या साह्याने दादरच्या छबिलदास शाळेत रंगायान या नाट्य संस्थेची त्यांनी काय केले सुरुवात केले पुढे रंगायानमध्ये वाद झाला आणि ती संस्था काय झाली फुटली म्हणून या व्यक्तीने 1971 मध्ये विजय तेंडुलकर अरविंद आणि सुलभा देशपांडे सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलभा देशपांडे प्रत्येक जुन्या मूवीमध्ये मराठी मूवीमध्ये सुलभा देशपांडे असायच्या आईचे रोल वगैरे ते करत होत्या बघा यांच्या मदतीने त्यांनी एक संस्था काढली ती संस्था म्हणजे कोणती आविष्कार मी आत्ता सांगितलं प्रश्न येत आहे आविष्कार संस्थेची स्थापना कोणी केली आविष्कार संस्थेची स्थापना कोणी केली त्याच्याबरोबर वर मी आत्ता सांगितलं होतं प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन कुणाची संस्था ही आत्ता आपण बघितलेले कोण दोन दिवसापूर्वी बघितलेले व्यक्ती कुणाचे आहे श्रीराम लागू काही जणांनी कमेंट केल्या नाहीयेत पण सर्वांनी कमेंट केल्या पाहिजेत असं मला वाटतंय बघा आपण आत्ता काय बघितलं आविष्कार या नाट्य संस्थेचे ते काही आधारस्तंभ किंवा ज्येष्ठ कर्मी रंगकर्मी म्हणून त्यांची ओळख आहे त्याच्याबरोबर आपण पुढे बघितलं काय माहिती आहे का प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनमध्ये त्यांनी करिअरला सुरुवात केले त्याच्यानंतर रंगायन नावाची संस्था काढली पण ती संस्था फुटली आणि त्याच्यानंतर विजय तेंडुलकर अरविंद आणि सुलभा देशपांडे यांच्या मदतीने त्यांनी आविष्कार संस्थेची स्थापना केलेली आहे हे आपण दोन घटक या ठिकाणी बघितलेले होते आपण काय बघितलं आविष्कार आणि त्याच्यानंतर कोणती संस्था प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन त्याच्यानंतर 94 अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते पंढरपूरमध्ये अध्यक्ष झाले चला बरं 94 नाट्य संमेलन पंढरपूरला आतापर्यंत किती नाट्य संमेलन झालेत मला वाटतं आता 2000 बघा 20 मधलं नाट्य संमेलन जे कितव होतं माहित आहे का 100 चला याची कमेंट करा कोण आहेत नाट्य संमेलनाचे अध्यक्ष 100 चला सांगता का चला 100 नाट्य संमेलन कुठं भरलं आणि त्यांचे अध्यक्ष कोण कमेंट करायचंय तुम्हाला मी पुढे जातोय स्लाइडवर चला 100 नाट्य संमेलन कुठं भरलं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते चला बघा अरुण काकडे सरांच्या संदर्भात आपण बघू आता त्यांचे नाटकं काय आहेत 1963 मध्ये मी जिंकलो मी हारलो 1971 मध्ये त्यांचं गाजलेलं नाटक आहे तुगलक 1972 मध्ये बाई एके बाई त्याच्यानंतर पुन्हा काय 1976 मध्ये पाहिजे जातीचे ही त्यांचे गाजलेली नाटकं आहेत त्याच्यानंतर पुरस्कार संगीत नाटक अकॅदमी मार्फतर्फे गौरव पुरस्कार देण्यात आला त्यानंतर झी मराठी जीवन गौरव पुरस्कार मिळाला त्यांना ध्यास सन्मान पुरस्कार पण त्यांना मिळाला आहे आणि त्यांचं गाजलेलं आत्मचरित्र कोणतं अमका चला झाली कमेंट काही लोकांनी केली नाही आणखी करा परत आपण काय बघितलं 100 नाट्य संमेलन कुठं भरलं 100 नाट्य संमेलन भरलं कुठं सांगलीला आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते व्यक्ती कोण आहेत जब्बार पटेल हे त्याचे काय होते अध्यक्ष होते बघा आपण काय बघितलं आता दोन प्रमुख व्यक्ती बघितल्यात त्याच्यामध्ये एक व्यक्ती अरुण काकडे जे एक नाट्यवंत किंवा नाट्य कलाकार म्हणून त्यांची ओळख होती आणि दुसरे जे बघितले आपण आपटे सर बघितले आणि याचं माधव आपटे सर जे काय होते क्रिकेटर म्हणून त्यांची काय होते ओळख आणि दुसरे आपण बघितलेले व्यक्ती अरुण काकडे सर जे काय एक कलाकार आहेत ज्यांनी वेगवेगळ्या नाटकामध्ये काम केलेलं आहे त्यांच्या वेगवेगळ्या नाटक संस्था म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी आविष्कार नावाची संस्था पण स्थापन केली होती त्यांचं आमका हे आत्मचरित्र पण होतं आणि आपण बघितलंय 94 अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते काय होते अध्यक्ष पण होते प्रश्न येतंय याच्यावर आपण आता पुढच्या अतिशय महत्वाच्या घटकाकडे जाणार आहोत आजचं लेक्चर खूप महत्वाचं आहे सुरुवातीला आपण दिनविशेष आणि त्याच्यामध्ये इतिहासातले जवळपास 3-4 घटक मी अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर केलेत पुन्हा दोन व्यक्ती बघितल्या आपण माधव आपटे आणि अरुण काकडे सर हे दोन व्यक्ती आपण बघितले ना आता आपण आज प्रश्नमंजुषाकडे जाणार आहोत बघा आता याच्यामध्ये काय म्हणते माहिती आहे का की सांगली सातारा बघा काय म्हणते सांगली सातारा
आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या संदर्भात कारणे आणि उपाय शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेली कोणती समिती 27 मे 2020 रोजी आपला अहवाल राज्य शासनाला सादर केली आणि त्याच्यातली समिती पहिली कोणती आहे नंदकुमार वडनेरे समिती असेल. आता आपल्या इकडं जर बघितलं आपण की 2019 मध्ये खूप मोठा पूर आलेला होता आणि या पुराने सांगली सातारा कोल्हापूर ही जी जिल्हे आहेत नाही पूर्ण पद्धतीनं पाणीमय होऊन गेले होते. आपल्या इकडूनच नाही तर महाराष्ट्रातून आणि पूर्ण देशभरातून या जिल्ह्याला या काळात प्रचंड प्रमाणामध्ये लोकांनी वेगवेगळ्या मार्फत आपण काहीतरी महाराष्ट्राचं देणं लागतो आणि म्हणून त्यांनी काय केली होती मदत केली होती ती समिती कुणाची आहे नंदकुमार वडनेरे समिती होते. हे आपण प्रश्नमंजुषेमध्ये घेतलेला पहिला प्रश्न. तर आता महापूर वगैरे काय येतात तो याच्या पाठीमागची कारणं काय आहेत. आता हा भाग कुठे माहिती आहे का पुराची कारणे वगैरे आपल्या इकडं मला वाटतंय सामान्य अध्ययन किती हो 4 मधला भाग आहे राज्यसेवा मुख्यच सामान्य अध्ययन 4 मधला पेपर ज्याच्यामध्ये आपण विज्ञान तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राचा भाग आहे बघा मुख्यचा त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनेमध्ये हा गट आहे. महापूर पुराची कारणे पूर भूकंप ज्वालामुखी काय येतात त्याच्या पाठीमागची कारण आहे किंवा सुनामी काय येतात. महापुराची कारणे वेगवेगळी असतात मानवनिर्मित असतात नैसर्ग निर्मित असतात. मानवनिर्मित म्हणजेच काय एखादी मोठं धरण कुठंतर सुरुंग लावणे धरण फोडणे जसं उदाहरणार्थ पानशेत धरण फुटलं आणि पुणे पूर्ण जलमय झालं होतं पाठीमागं तशा पद्धतीचा भाग म्हणून आपण म्हणजे ते धरण नैसर्गिक कारणामुळे फुटतं मानवनिर्मित कारणामुळे देखील पुरं येऊ शकतात. धरण जाणून बुजून फोडणे याला मानवनिर्मित कारण म्हणतो आपण. नैसर्गिक निर्मित म्हणजे मोठ्या प्रमाणात ढगफुटी होणे कमी कालावधीमध्ये मोठा पाऊस पडणे सारखा पाऊस असणे आणि याच्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. त्याच्यानंतर पुराला जर नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल मोठी मोठी धरणे बांधावी लागेल जलपातळी जिथंपर्यंत आहे त्याच्यावर तुम्हाला घर आपली बांधावी लागतील. हे सगळा घटक आपण समजा हे जनरल भाग आहे पण हे राज्यसेवेच्या मुख्यला वगैरे थोडा उपयुक्त असलेला घटक. चला बघा काय म्हणते माहिती आहे का आयुर्वेदासाठी मानदंड आणि संज्ञा काय म्हणत आहे आयुर्वेदासाठी मानदंड संज्ञा आणि विकृती नियमनासाठी आयुष मंत्रालयाद्वारे विकसित केलेल्या डिजिटल व्यासपीठाचे नाव काय आहे. बहुतेक काही जणांना माहीत असेल आता याचं तरी पण तुमचं काम आहे कमेंट करणं. चला कमेंट करा लवकरात लवकर. मी सांगतो आता आता जे पोर्टल जे चालू केले ना हे ज्यातलं कोणते याच्यापैकी जे कुठलंही पोर्टल असेल ते पोर्टल हे आयुर्वेद आहे ना आयुर्वर्गच झालं हे आयुर्वेदाचा भाग आहे. आता बघा जे काही पोर्टल असेल ना ते कधी आणि कशासाठी चालू केलं होतं हे पोर्टल कधी चालू केलं माहिती आहे का 17 ऑक्टोबर. चला कमेंट करा मी तर उत्तर सांगणार आहे. 17 ऑक्टोबर 2017 जे पोर्टल चालू करण्यात आलं होतं आणि या पोर्टलचा एकच उद्देश आहे कशाला माहिती आहे आयुर्वेदाला काय देणे आयुर्वेदाला चालना देणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आता आपल्याकडे आयुष मंत्रालय वगैरे हेच काम करत आहे बघा. आता आपण आर्सेनिक आल्बम वगैरेच्या टॅबलेट वगैरे बघतो हे थोडस याच्याच मार्फत असेल. आयुर्वेद हा एक वेद आहे जे उपवेद होते गंधर्व वेद त्याच्यानंतर आयुर्वेद हे काही उपवेद आहेत त्या उपवेदला मधलाच हा एक उपवेद आहे आणि तो आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदाने भारताला भरपूर काही देऊन गेलेला आहे. आयुर्वेदाशिवाय भारत पूर्ण होत नाही म्हणून आपण आणि ते आयुर्वेदाला चालना देण्यासाठी भारत सरकारने 17 ऑक्टोबर 2017 एक पोर्टल चालू केलं. कमेंट काही जणांनी केलंय काही जण करत नाही आहेत लपू नका करा. त्याचं उत्तर काय असेल नमस्ते पोर्टल हे त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. आता आपण चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्याच्याबरोबर आपण 2 प्रश्न बघितले त्याच्याबरोबर आता बघा दुसरी स्लाइड दिसते तुमच्या समोर जाधव सरणे याच्या संदर्भात सांगितलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघा. आता जवळपास आम्ही 50 दिवसाचे एक रिव्हिजन बॅच चालू करतोय आणि ते कुणासाठी माहिती आहे का फक्त गट ब या लोकांसाठी चालू केले म्हणजे PSI ST आणि ASO साठी. काही मुलांनी ऍडमिशन केलेल्या आहेत आणि काही लोकांचे राहिले तर आम्ही 2 दिवसामध्ये ते बॅच आता पूर्ण पद्धतीने चालू करणार आहोत. कसं असते माहिती आहे का की आता खूप दिवस झाले तुमचा अभ्यास असेल परंतु मी ज्या काही गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या हिस्ट्रीमधल्या तशा प्रत्येक विषयातल्या गोष्टी ज्या असतात ना ते प्रत्येक विषयाचे सर तुम्हाला सांगणार आहेत. तुम्हाला अनेक लोकांचं मत असं आहे की ऑनलाईनमुळे तुम्ही लक्षात घ्या तुमची ह्या गोष्टीने काय होतं माहिती आहे का आपण म्हणतो चला आता काही दिवसाने क्लास चालू होईल मग पुन्हा क्लास करू ह्या गोष्टी करू परंतु विद्यार्थी मित्रांनो मार्गदर्शकाची आवश्यकता असते. मार्गदर्शक हा घटक खूप महत्त्वाचा असतो आणि मार्गदर्शकाबरोबर ह्या गोष्टी मार्गदर्शन पण महत्त्वाच्या असतात. कारण हे स्पर्धा परीक्षा म्हणजे ना पूर्ण पद्धतीनं महासागर आहे आणि महासागरामध्ये जर तुम्हाला जर हा व्यक्ती जर भेटला नाही
महासागरामध्ये जर मार्गदर्शक जर तुम्हाला भेटला नाही तर तुम्हाला कसा किनारा दिसणार आहे. महासागरामध्ये जिकडे तिकडे फक्त पाणीच पाणी आहे. आणि आज तुम्ही ऑनलाइन मध्ये बघत असाल, एवढे मोठे टेलिग्राम चॅनल आहेत, मी तर पूर्ण शुद्ध नाव ठेवलंय, माहितीचं प्रदूषण आहे. आणि ह्याच्यामधून एक चांगलं मार्गदर्शन आणि चांगला मार्गदर्शक मिळणं खूप महत्त्वाचं असतंय. आणि राजमुद्रा टीम वेळोवेळी देते तुम्हाला. आणि हे तुमच्यासाठी मी असं काही सांगत नाही की बाबा इथं मार्केटिंग करणं किंवा जाहिराती करणं हा उद्देश नाही. आम्ही सुरू करतोय, तुम्ही जर आलात तर तुमचं मोस्ट वेलकमच आहे. आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीचं आम्ही 100% निरसन करू. तुम्ही वैयक्तिक कधीही समजा आम्ही तर इथंच असतो, अवेलेबल आहोत, तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा समजा इथं अकॅडमीवर येऊन तुम्ही आम्हाला भेटू शकता, तुमच्या विषयाचं पूर्ण निरसन करून आम्ही पुढे जाऊ. म्हणून ही सुवर्ण संधी आहे. येणारी जर तुमची परीक्षा असेल आणि 2-4 मार्काने 5-10 मार्काने जर तुमचा रिझल्ट उकत असेल तर तो रिझल्ट जाणार नाही याची पूर्ण शाश्वती मी देतोय वैयक्तिक. आणि ते तुमच्याकडून करूनच घेणार आहोत आम्ही. जरी आमच्यामध्ये जरी दुरी असली तरी हे पूर्ण पद्धतीने तुमच्याकडून करून घेऊ. म्हणून लगेच काही दिवसामध्ये 1-2 दिवसामध्ये आम्ही बॅच चालू करणार आहोत. तुम्ही या बॅचला ऍडमिशन करणं हे गरजेचं असेल असं मला वाटतंय. त्याच्याबरोबर आपली एक आणखीन एक पोलीस भरतीची बॅच, पहिली बॅच फुल झाली आहे आणि दुसऱ्या बॅचेसाठी आपण काय चालू केलेत, प्रवेश सुरू केलेले आहेत. त्याची अतिशय म्हणजे फीस कमी आहे. आणि 15 तारखेपासून येणाऱ्या त्याची बॅच चालू केलेली आहे, आपण चालू करणारच आहोत. 4 विषय आहेत आणि या 4 विषयामध्ये बघा जे आता आपले लेक्चर ऐकत आहेत याच्यामध्ये हे जे 4 विषय दिसतात तुम्हाला, अंक, गणित, मराठी, बुद्धिमत्ता, याच्यामध्ये जर समजा तुम्ही हा घटक जर ऍड केला तर चला समजा म्हणजे काय इंग्रजी ऍड केली तर तुमची कोणती बॅच होऊन जाते आता सरळ सेवेची. आणि आजच तुम्हाला मी सांगितलं की तलाठी भरती येत आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं गणित, बुद्धिमत्ता, मराठी कच्चा आहे त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच करून घ्यावी. अतिशय कमी फीस म्हणजे 3000 रुपयामध्ये आपण ही काय करतोय फीस देतोय. आणि त्याच्याबरोबर सामान्य ज्ञान पण या बॅच मध्ये पूर्ण होणार आहे. चला आपण आता आपल्या 3र्या प्रश्नाकडे जाऊ. बघा म्हणजे काय असणार आहे माहिती आहे का, हे सर्व तर देत आहोत तर हे जाहिरात करणं तर करावंच लागणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एवढं तर सगळं याच्यामध्ये ऐकावंच लागणार आहे. ऑलिव्ह रिडले कासवाच्या संदर्भात खालील दिलेली विधाने विचारात घ्या. आणि आता त्याच्या संदर्भात बघू आपण. ऑलिव्ह रिडले कासव बघा कुठे आहेत, कशाच्या संदर्भात ती माहिती वगैरे आहे ते आपण थोडस बघून घेऊ. बघा काय म्हणते माहिती आहे का, बघा बघून घेऊ आपण. ऑलिव्ह रिडले कासव फक्त हिंदी महासागरामध्येच आढळतात. त्याच्यानंतर काय म्हणते, ऑलिव्ह रिडले कासव हे कासव ही प्रजाती आंतरराष्ट्रीय निसर्ग आणि नैसर्गिक संसाधने संघ IUCN रेड लिस्ट मध्ये असुरक्षित गटात ठेवण्यात आले आहेत. अचूक विधान असलेला पर्याय निवडा. म्हणजे याच्यातला अचूक विधान कोणतं आहे, चला कमेंट करा, लवकर कमेंट करा. बर काही जणांचं चालू आहे, काही जण करत नाहीत, कमेंट करा लवकर लवकर. सर्वजण बोलले पाहिजेत. मला माहित आहे ऑनलाईन कोण कोण असते, मी सर्व चेक करतो, माझ्याकडं ते भाग आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी कमेंट केल्या पाहिजेत. ऑलिव्ह रिडले कासव फक्त हिंदी महासागरात आढळतील का, विधान चूक आहे. आणि इथं अचूक म्हणते म्हणजे उत्तर काय असेल, केवळ ब, हिंदी महासागरातच नाहीत तर हे जगातल्या कोणत्या भागात असतात, उष्ण कटिबंधीय जगामध्ये, उष्ण कटिबंधीय आणि त्याच्यानंतर कसलं उपोष्ण कटिबंधीय, जिथं जिथं हवामान असणार आहे तिथं तिथं हे कासव आढळतात. चला भारतामध्ये ऑलिव्ह रिडले कासव जे आहेत ना, ऑलिव्ह रिडले कासव कोठे आढळतात, भारतात कोठे आढळतात, चला कमेंट करा. सर्वात जास्त कुठं आहे ह्याच्यावर आयोगानं 2-3 वेळा प्रश्न टाकलाय, कमेंट केलं पाहिजे. आता तुम्ही मी तोपर्यंत दुसरी माहिती सांगतो. ऑलिव्ह रिडले कासवाच्या संदर्भात हे कुठे आढळतात, कोठे, मी काय सांगितलं भारतात हे कासव कोठे आढळतात, कोणत्या राज्यात आढळतात, हे कमेंट करायचं तुम्हाला. मी तोपर्यंत याच्या संदर्भातली दुसरी माहिती सांगतो. बघा याचं वजन सांगितलं, याचं वजन कितीपर्यंत असतं माहिती आहे का, 50 kg पर्यंत, म्हणजे 50 kg पर्यंत याचं वजन असणार आहे. याची लांबी सांगितली आहे, या कासवाची लांबी सांगितली आहे 60-70 cm पर्यंत, म्हणजे आपल्या जवळपास एक 4-5 स्केल म्हणू आपण 25 cm च्या. आणि एवढी त्याची काय माहिती आहे का, लांबी आहे. त्याच्यानंतर याचा जो रंग आहे ना, ऑलिव्हच रंग आहे, म्हणजे थोडासा कसा हिरवा ऑलिव्ह रंग आहे. म्हणून ते एकंदरीत त्याला ऑलिव्ह रिडले असं नाव दिलंय. याची शिकार खूप मोठ्या पद्धतीने केली जाते. कशासाठी माहिती आहे, कातडी आणि याचं काय तेल, याच्यासाठी याची शिकार खूप मोठ्या पद्धतीनं केली जाते. आणि ही शिकार रोखण्यासाठी म्हणजे म्हणून तर हे असुरक्षित गटामध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे, म्हणजे रेड लिस्ट वगैरे म्हणून आपण. आता याचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललंय या कासवाचं. चला कमेंट, काही जणांची उत्तर आलेत, चला मी उत्तर देऊ का. आता याचं उत्तर काय माहिती आहे का, ओडिशा. ओडिशामध्ये एक अभयारण्य आहे, त्याचं नाव काय, भित्तरनिका. भित्तरनिका या अभयारण्यामध्ये या कासवाचं प्रमाण भारतात सर्वाधिक जास्त आहे. या कासवाची सर्वात चुकीची गोष्ट काय माहिती आहे का, हे कासव काय करतात, किनाऱ्यावर काय घालतात,
अंडी घालतात आणि किनाऱ्यावर अंडी घालून ते मध्ये जातात, पण किनाऱ्यावर येणारे प्राणी किनाऱ्यावर येणारे लोक ही अंडी उद्ध्वस्त करतात, म्हणजे यांचं प्रजनन कमी झाल्यामुळे यांची संख्या दिवसेंदिवस काय होत चालली आहे, कमी होत चालली आहे. म्हणून काही काळ ज्या वेळेस कासवाचा प्रजनन काळ असतो त्या काळात या किनाऱ्यावर शासन पूर्ण पद्धतीनं काय घालते, लोकांना फिरण्यास बंदी किंवा इतर प्राणी तिथं जाणार नाहीत याची दक्षता आता शासन घेत आहे. म्हणजे यांची संख्या वाढण्यासाठी भारत सरकार देखील काय करत आहे, प्रयत्न करत आहे. हे सर्वात महत्वाचा भाग. आपण किती प्रश्न बघितले आता, तीन. आता चौथ्या प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा, अंधश्रद्धा विरोधी विधेयकाच्या संदर्भात आपण आता काय बघणार आहोत, माहिती बघणार आहोत. आता अंधश्रद्धा विधेयक बघा, योग्य विधान काय करा म्हणते ते ओळखा म्हणताय. आता योग्य विधान ओळखा बघू आपण. अंधश्रद्धा विरोधी कायदा राज्यात लागू करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे. काय वाटते तुम्हाला, कमेंट करा, याचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर या कायद्यात ज्योतिषाकडून सल्ला घेतल्यास शिक्षेची तरतूद आहे. अतिशय महत्वाचा घटक आहे हा. ज्योतिषाकडून जर सल्ला घेतला तर शिक्षा होते म्हणलेले त्यांना. बघा, म्हणजे प्रश्न विचारते तुम्हाला, महाराष्ट्रानंतर हा कायदा आसाम राज्याने लागू केलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो, आणिस, ज्याचे पूर्ण जनक कोण आहेत, नरेंद्र दाभोलकर, ज्यांचा मृत्यू झाला. नरेंद्र दाभोलकरांचं आयुष्य पूर्ण पद्धतीनं याच्यामध्ये त्यांनी घातलेलं आहे. नरेंद्र दाभोलकरांच्या दुर्दैव महाराष्ट्राचं हे जिवंत असेपर्यंत महाराष्ट्र सरकारनं हा कायदा लागू केला नाही, आणि नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र शासनाने हा कायदा महाराष्ट्रामध्ये पारित केला. अंधश्रद्धा विरोधी कायदा राज्यात लागू करणारा देशातील पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. म्हणजे विधान अ हे काय असेल, बरोबर असेल. उत्तर दिलेत काही लोकांनी, आणखी द्या चला हे उत्तर. म्हणजे पहिलं अ विधान काय बरोबर आहे, म्हणजे देशात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं राज्य आहे, महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतर आसाम हे दुसरं राज्य आहे यानंतर. म्हणून उत्तर काय असेल, अ आणि काय क, याचं उत्तर आहे. आता म्हणजे ज्योतिषाकडून सल्ला घेतल्या शिक्षेची तरतूद आहे का, नाही. तुम्हाला ज्योतिषाकडून सल्ला घेता येतो जर समजा म्हणजे काय गोष्टी मान्य आहेत, म्हणजे तुम्हाला काय काय करता येत आहे आणि काय गोष्टी करता येत नाहीत, म्हणजे अमान्य काय आहे हे बघू आपण. काय झालं, डिस्कर्ड उठलेलं का, बघा आता याच्यामध्ये काय म्हणते माहितीये का, या कायद्यात ज्योतिषाकडून जर आपण जर सल्ला घेतला तर काय म्हणजे मान्य आहे की अमान्य आहे, म्हणजे ज्योतिषाकडून तुम्हाला सल्ला घेता येईल त्याच्याबरोबर दुसरं काय करता येईल माहितीये का. एक मिनिट, पॉइंटर ऑप्शन पडू आपण. म्हणजे मान्य काय आहे आणि कुठं आलतो आता आपण अमान्य काय आहे हे बघत होतो आपण. मान्यमध्ये एक एक गोष्टी बघू आपण. मान्यमध्ये काय, तुम्ही कुणाकडून सल्ला घेऊ शकता, ज्योतिषाकडून सल्ला घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही वास्तुविशारद तज्ञाकडून सल्ला घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही मंदिरात जाऊ शकता. मंदिर म्हणलं की लगेच काय ते माहिती आहे का, आपल्याकडे एक भाग आहे बघा, अरे प्रदक्षिणा. तुम्ही एखाद्या मंदिराची प्रदक्षिणा घालू शकता, परिक्रमा करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही भजन, त्याच्यानंतर काय करू शकता, कीर्तन करू शकता, हरिपाठ पाठ शिवपाठ वगैरे तुम्ही काय करू शकता, मान्य. त्याच्यानंतर पारंपरिक काय शिक्षण, म्हणजे तुम्हाला पारंपरिक शिक्षण पण काय करता येते, घेता वगैरे येते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करता येतात. परंतु अमान्य काय माहिती आहे का, ह्याच्यामध्ये मान्य एवढा आहे तर अमान्य काय असेल, म्हणजे ज्योतिषांचा सल्ला मान्य आहे, वास्तुविशारदचा सल्ला मान्य आहे, मंदिरात तुम्हाला जाता येईल, प्रदक्षिणा तुम्हाला घालता येईल, भजन कीर्तन पाठ पारंपरिक शिक्षण तुम्हाला घेता येईल. पण अमान्य काय माहिती आहे का, अमान्यमध्ये त्यांनी सांगितले सर्वात मोठाचा प्रकार आहे बघा, हा भानामती. त्याच्यानंतर काय, जादूटोना. भानामती आणि जादूटोना तुम्हाला करता येणार नाही. त्याच्यानंतर मांत्रिकाला बोलून एखादी तुम्हाला पूजापाठ करता येणार नाही असं सांगितलं. त्याच्यानंतर गुप्तधन शोधणे, जर कुठं गुप्तधन असेल तर गुप्तधन शोधणे याच्यावर पण पूर्ण पद्धतीने काय बंदी आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं माहिती आहे का, आपल्याकडं ग्रामीण भागात म्हणतात बघा की पत्रवाळी म्हणजे माहित आहे, उष्टी पत्रवाळी म्हणतो आपण, या पत्रवाळीवरून लोळणे. आता ग्रामीण भागात तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळेल, पत्रवाळीवरून अर्ध्या जेवणावरून महिलांना उठवलं जातं पुरुषांना, आणि त्या पत्रवाळीवरून नग्न महिला नग्न पुरुष एका बाजून दुसऱ्या बाजून काय होतात, लोळतात. हे पूर्ण पद्धतीने या कायद्याला काय, अमान्य आहे. म्हणजे ह्या जर कुठं गोष्टी घडल्या तर 100% त्याला शिक्षेची तरतूद आहे. आणि शिक्षेची तरतूद कशा पद्धतीने आहे बघा, जर एखाद्या व्यक्तीने जर असं जर केलं तर जवळपास 7 वर्ष त्या व्यक्तीला काय भोगावं लागेल,
तुरुंगवास काय करावं लागेल, भोगावं लागेल. 5 ते 50 हजारापर्यंतचा काय त्याला दंड आहे. ही पूर्ण पद्धतीने काय शिक्षेची काय केली त्यांनी तरतूद वगैरे केलेली आहे. म्हणजे आपण काय बघितलं चौथ्या स्लाइड मध्ये किंवा या चौथ्या प्रश्नामध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदा राज्यात लागू करणार. देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतर कोण लागू केलंय, आसामने लागू केलंय. आता नुकतंच 16 नोव्हेंबर 2019 ला, नुकतंच म्हणजे कधी सांगितलं तुम्हाला, 16 नोव्हेंबर 2019 मध्ये कोण सरकारनं, कोणत्या सरकारने, कर्नाटक सरकारने हा कायदा लागू केला. म्हणजे कितवं राज्य ठरलं आता हे. तिसरं प्रश्न येते आयोगाचा, लय महत्वाचा घटक आहे. 16 नोव्हेंबर 2019 मध्ये कर्नाटक असा कायदा लागू करणारं कितवं राज्य ठरलं आता, तिसरं राज्य ठरलं. आणि या राज्याने हे विधेयक लागू केलं, पण कोणत्या सरकारने केलं माहित आहे का, हे सिद्धरामय्या सरकारने केलं. सिद्धरामय्या सरकारने हे केलेलं होतं, म्हणजे बीजेपी सरकारने नाही हे केलेलं. सिद्धरामय्यांनी कर्नाटक सरकारची युती होती त्यांनी केलेलं, बीजेपीने त्यावेळेस विरोध केला होता. परंतु आत्ताच म्हणजे नंतरच्या काळामध्ये हा कायदा 4 जानेवारी 2020 पासून पूर्ण कर्नाटक राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे. बघा अतिशय छान प्रकारचा पाऊस चालला बाहेर. आता चला पुढे बघू आपण. आता 5व्या स्लाइडवर येऊ. 5वी स्लाइड म्हणजे आपला 5वा प्रश्न आहे, शेवटचा. देशात सर्वाधिक कांदळवने पश्चिम बंगाल राज्यात आढळतात. कांदळवनाची सर्वाधिक वाढ गुजरात राज्यामध्ये झालेली आहे. विधानाच्या संदर्भात बघू आपण, वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत. म्हणताय कांदळवने कोणत्या राज्यात आहेत, पश्चिम बंगाल. आणि कांदळवनाची सर्वाधिक वाढ कुठं झाली, गुजरात राज्यामध्ये. म्हणून आता याचं उत्तर अ ब दोन्ही आणि अबधुनी. चला कमेंट करा, तुम्ही सांगा, मी तोपर्यंत थोडी माहिती सांगतो. शेवटचा प्रश्न आहे, आता आपण थांबणार आहोत या प्रश्नाच्या नंतर. कांदळवने म्हणजे कसली वने आहेत विद्यार्थी मित्रांनो, खारफुटी. खारफुटीलाच आपण काय म्हणतो माहित आहे का, मँग्रोव. मँग्रोव वने म्हणजेच कसली वने, खारफुटीची वने. आणि या वन कुठं असतात, भारताच्या समुद्र किनारपट्टीला, म्हणजे भारताचा जो समुद्र किनारा आहे अशा पद्धतीचा, म्हणजे या बाजूने बघा हा जो भारताचा समुद्र किनारा आहे. भारताच्या किती राज्याला समुद्र किनारा आहे कमेंट करा चला लवकर लवकर. किती राज्याला भारताच्या समुद्र किनारा, 2 प्रश्न आहेत, याचं उत्तर सांगायचं तुम्हाला या प्रश्नाचं, आपल्या 5 प्रश्नाचं. आणि भारताच्या किती राज्याला काय समुद्र किनारा आहे, समुद्र किनारा आहे. काय प्रश्न विचारलाय, किती राज्याला, हे चला उत्तर द्यायचं तुम्हाला, उत्तर द्यायचं. बघा जिथं जिथं समुद्र किनारा तिथं तिथं ही वने येतात, त्याला खारफुटी वने म्हणतो. या वनाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, या वनाला समुद्र किनाऱ्याचे रक्षक म्हणतात. समुद्र किनाऱ्याचं काय करतात, हे रक्षण करतात. समुद्राची झीज होऊ देत नाहीत, कसल्याच प्रकारची समुद्राची झीज होऊ देत नाहीत. आपल्या इकडची जी झाडं बघतो ना, आता ही जमीन आहे, ह्या जमिनीमध्ये अशा पद्धतीचे, आता हे समजा झाड जर असेल तर ह्या अशा पद्धतीनं आपल्याला हे पूर्ण पद्धतीनं काय म्हणू आपण, आता हे झाड आहे, हे झाड आपलं कुठलं एखादं वटवृक्ष किंवा कोणतंही झाड, हे अशा पद्धतीनं आपल्या झाडाच्या मुळा ह्या पूर्ण कुठं असतात, ह्या जमिनीत असतात. परंतु या वनाची खासियत काय विद्यार्थी मित्रांनो, समजा जर हे झाड जर असेल, हे अशा पद्धतीनं जर झाड असेल समजा, तर ही समजा आता काय म्हणू आपण, हे झाड आहे आणि ही जमीन आहे, हे जमीन. तर या झाडाच्या ज्या मुळं असतात, थोड्या मध्ये पण असतात, पण ह्या पूर्ण पद्धतीने अशा बाजूने या झाडावर काय असतात, ह्या झाडाच्या बुंद्याला पूर्ण पद्धतीनं काय असतात, मुळं असतात. आणि ज्यावेळेस समुद्रातून समजा आता हे समुद्र आहे, इकडं कुठं हे सगळं पाणी आहे, समुद्रातून ज्यावेळेस अशा लाटा येतात, त्या येऊन इथं येऊन आपटतात, म्हणजे जमिनीचं काय होत नाही, क्षरण होत नाही. म्हणून समुद्राचे रक्षण कवच म्हणून या खारफुटी जंगलाला ओळखलं जातं. सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहेत, पश्चिम बंगाल. परंतु अलीकडच्या काळात सर्वात जास्त वाढ कोणत्या राज्यामध्ये झाली आहे, गुजरात. आता इथं एक तुम्हाला छोटासा भाग सांगतो मी, म्हणजे तुम्हाला दिसून येईल कोणत्या राज्यात सर्वाधिक आहेत, म्हणजे सर्वाधिक कुठं कुठं आढळत आहे, पश्चिम बंगालमध्ये आहेत. मग त्याच्यानंतर कुणाचा क्रमांक लागतो, गुजरातचा क्रमांक लागतो. त्याच्यानंतर कुणाचा, एपी म्हणजे आंध्र प्रदेश. आणि त्याच्यानंतर कुणाचा, महाराष्ट्र. म्हणजे प्रमाण कुठं जास्त आहे आपण बघितलं, प्रमाण जास्त असलेले राज्य हे दिसतंय. नंबर 1चा क्रमांक पश्चिम बंगाल, 2 गुजरात, नंबर 3 आंध्र प्रदेश, नंबर 4 महाराष्ट्र. या राज्यामध्ये खारफुटी जंगलाचं प्रमाण आहे. पण अलीकडं वाढ झालेले राज्य कोणते आहेत, वाढ झालेले राज्य अलीकडं या खारफुटी जंगलात वाढ झालेलं राज्य. आणि त्याच्यामध्ये पहिला नंबर कुणाचा माहिती आहे का, गुजरातचा. त्याच्यानंतर पुन्हा कुणाचा नंबर आहे, महाराष्ट्राचा. म्हणजे अलीकडं वाढ झालेले जे राज्य आहेत, गुजरात, महाराष्ट्र आणि आत्ताच आपण बघितलेलं कोणतं, ओडिसा. या 3 राज्यामध्ये अलीकडच्या काळात या वनामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं काय झाले, वाढ झाली आहे. महाराष्ट्र म्हणले की कोण आलं, कोणती किनारपट्टी आहे, कोकण किनारपट्टी. म्हणजे मुंबई उपनगरपासून, म्हणजे पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहरापासून ते खाली पूर्ण सिंधुदुर्गपर्यंत महाराष्ट्रामध्ये या वनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला किनारपट्टीला दिसून येईल. चला किती राज्याला समुद्र किनारा, काही लोकांनी कमेंट केले, काही लोकांचं चालू आहे.
बघा किती राज्याला समुद्र किनारा आहे भारताच्या 9 राज्याला पश्चिमेला किती पश्चिम किनारपट्टीला किती राज्य असणार आहेत 5 आणि पूर्व किनारपट्टीला एकूण किती राज्य 4 बरोबर किती झाले 9 राज्याला काय असणार आहे समुद्र किनारा असणार आहे अशा पद्धतीने आज आपण काय बघितलं हे चालू घडामोडीचं लेक्चर एकूण 5 प्रश्न बघितले दोन व्यक्ती बघितले त्याच्यामध्ये एक माधव आपटे सर आणि एक काकडे सर असे दोन व्यक्ती आपण बघितले त्याच्यामध्ये एक नाट्यकार होते आणि दुसरे एक क्रिकेटर आहेत या दोन व्यक्ती त्याच्यानंतर आजचे दिनविशेष 5 प्रश्न याच्याबरोबर तुम्हाला सांगितले दोन बॅचेस आपल्या चालू झालेले आहेत जर कोणाला प्रवेश करायचा असेल तर तुम्ही 100% त्याच्यामध्ये काय करायचं आहे प्रवेश करायचा चला थँक यू ऑल ऑफ यू त्याचबरोबर राजमुद्रा लातूर एमपीएससी डिस्कशन हे आपले दोन्ही टेलिग्रामचे चॅनल जॉईन करा ज्या लोकांनी YouTube चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी आपलं YouTube चॅनल राजमुद्रा अकॅडमी लातूर चॅनल जॉईन करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा लाईक करा इतर मित्राला काय करा शेअर करा राजमुद्राचं आपलं हे प्ले स्टोरला ॲप आहे हे पण ॲप काय करायचं तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि काही जर अडचण असेल तर या कॉन्टॅक्टवर तुम्हाला काय करायचं आहे संपर्क साधायचा आहे या ठिकाणी आपण थांबू धन्यवाद